विद्यार्थी मित्र नमस्कार मी ऋषिकेश ढगे आमच्या इनोव्हेटिव्ह व्यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करतो मागील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक सत्तावीस वायरची जॉइंट्स यामधील काही पॉइंट पाहिले आज आपण लेसन क्रमांक अठ्ठावीस सोल्डरिंग व सोल्डरिंग करण्याचे तंत्र व लेसन क्रमांक एकोणतीस ॲल्युमिनियम केबल्स ची सोल्डरिंग यामधील काही महत्वपूर्ण पॉइंट पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात या या सोल्डर आ, सोल्डरिंग या क्रियेत दोन धातूच्या पट्ट्या अथवा कंडक्टर एकमेकांना मिश्र धातूच्या जोडल्या जातात सोल्डर म्हणतात वितलन बिंदू हा सोल्डरिंग केलेल्या धातूपेक्षा कमी असतो सोल्डरिंगशी जोडलेल्या वायर आणि केबलची विद्युत वाहकता व यांत्रिक शक्ती ही मूळ कंडक्टर सारखीच असते ते सध्या यांत्रिक जोडणीने मिळवता येत नाही असे केबल जोड हे चांगले यांत्रिक सामर्थ्य विद्युत वाहकता मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर गंज दूर करण्यासाठी सोल्डर केलेले जातात सोल्डरिंग करण्यासाठी जो मिश्र धातू वापरतात त्यास सोल्डर असे म्हणतात सॉफ्ट सोल्डरिंग साठी लेड व टीन यांचे मिश्रण सोल्डर म्हणून वापरले जाते फ्लक्स हा असा पदार्थ आहे की जो कंडक्टरच्या पृष्ठभागावरील भागावरील ऑक्साइड काढून टाकतो सोल्डरिंगच्या क्रिये दरम्यान डिऑक्सिडेशन पासून संरक्षण पुरवितो सर्वत्र वापरात येणारी सोल्डरिंगची पद्धत म्हणजे सोल्डरिंग आयर्न ही होय याचा उपयोग जास्त करून मऊ सोल्डरिंगच्या कामासाठी केला जातो प्रिंटेड सर्किट बोर्डवर लहान कंपोनंट सोल्डर करण्यासाठी तापमान नियंत्रित केलेले सोल्डरिंग आयर्न वापरतात स्वतंत्र सोल्डरिंगसाठी म्हणजे दुरुस्ती व सेवेच्या कामासाठी वापर होतो या पद्धतीचे तत्व म्हणजे विद्युत प्रवाहामुळे कॉईलमध्ये उष्णता निर्माण होते हे होय या पद्धतीमुळे तापमान नियंत्रण करण्यासाठी अवघड असते आणि जास्त उष्णता सहज दिल्या जाऊ शकते हा या पद्धतीमधील दोष आहे मशीन सोल्डरिंग ही पद्धत जास्त प्रमाणात उत्पादनासाठी वापरली जाते पद्धतीचे कार्यतत्व म्हणजे वितळलेले सोल्डर किंवा तेलाचे मिश्रण आणि द्रव सोल्डर जोऱ्यात एकत्र पाठवून ऑक्साईडचे पापुद्रे तोडतात सोल्डर थेट कंपोनंटच्या टोकाशी येते वेव्ह सोल्डरिंग कॅस्केट सोल्डरिंग आणि जेट सोल्डरिंगसाठी वेगवेगळ्या सोल्डरिंग, सोल्डरिंग मशीनच्या रचना केल्या आहेत मशीन सोल्डरिंगचे उपकरण हे महाग असते व त्यांची उत्पादन किंमत जास्त असते या व्यतिरिक्त खालीलपैकी पद्धतसुद्धा सोल्डरिंगसाठी उपयोगात येते बहुतेक बीट हे तांब्यापासून तयार केलेले असतात कारण ते उष्णतेचे चांगले वाहक आहे बीटचे टोक हे एकतर अनप्लेटेड किंवा आयर्न प्लेटेड असतात इलेक्ट्रॉनिक कंपोनंट ज्या ठिकाणी जोडलेले असतात त्या ठिकाणी बीटला फाईल करू नये बीटवर असलेले तांब्याचे कण हे उपकरणात गोळा होऊन शॉर्ट सर्किट होऊ शकते चांगला होण्यासाठी सोल्डर पृष्ठभागाच्या वर आणि मध्ये सारखे प्रवाहित झाले पाहिजे व हे सोल्डर प्रवाहित होण्याच्या क्रियेस वेटिंग असे म्हणतात सोल्डरिंग आयर्नच्या टीपला सोल्डर चिटकवण्यासाठी टीपचा पृष्ठभाग हा सोल्डरने आच्छादित असावा आणि यालाच टिनिंग असे म्हणतात रेझिनचा फ्लक्स म्हणून वापर करतात हे रेझिन ज्या भागावर सोल्डरिंग करावे करायचे आहे त्यावर शिंपडावे अथवा ब्रशच्या साह्याने लावावे अॅल्युमिनियम कंडक्टरच्या जोडणीसाठी झिंकचा अंश असलेले सॉफ्ट सोल्डर वापरले जाते त्याचा वितरण बिंदू तीनशे डिग्री सेल्सिअसच्या खाली असतो अॅल्युमिनियम कंडक्टर सोल्डरिंगसाठी योग्य असलेले रिॲक्शन टाईप ऑर्गॅनिक फ्लक्सचा वापर करतात ऑर्गॅनिक फ्लक्सचे विघटन साधारणपणे दोनशे पन्नास डिग्री सेल्सिअस होत असल्यामुळे थर निघण्यास मदत होते एकाच वेळी बऱ्याच कंडक्टरचे सोल्डरिंग करावयाचे असल्यास त्याच्या पृष्ठभागाचे क्षेत्र वाढवण्यासाठी त्यांना चपटे करावे सोल्डरिंग करते वेळी फ्लक्स जळाल्यामुळे खूप धूर होतो धुरामध्ये फ्लोरिनचे घटक असतात त्यामुळे ते हो श्वासाबरोबर आज जाणार नाही याची खबरदारी घ्यावी जॉईंट तयार करताना धूम्रपान केल्यामुळे विषारी वायू शरीरात जातो यासाठी धूम्रपान टाळावे तर विद्यार्थी मित्र हो अशा प्रकारे आज आपण लेसन क्रमांक अठ्ठावीस सोल्डरिंग व सोल्डरिंग करण्याचे तंत्र आणि लेसन क्रमांक एकोणतीस अल्युमिनियम केबल्सची सोल्डरिंग यामधील काही पॉइंट पाहिले पुढील व्हिडिओ मध्ये आपण लेसन क्रमांक तीस अंडरग्राउंड केबल यामधील काही महत्वपूर्ण पॉइंट पाहणार आहोत तेव्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व आमच्या आय व्ही व्ही पी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनमधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणास मिळेल धन्यवाद